नमस्कार टीचर, माझं नाव सिया प्रशांत माळी आहे. मी पराग स्पेस स्कूलमध्ये शिकते आणि मी सेकंड स्टँडर्डमध्ये आहे. मी झाड बोलतोय हा विषय चूज केला आहे. चला तर मग सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, ओळखलं का मला? हो हो, अगदी बरोबर. मी तुमचा मित्र, तुमचा सखा झाड बोलतोय. खूप दिवस झाले तुम्हाला भेटून, म्हणून विचार केला तुमच्याशी थोड्या गप्पा मारूयात. माझे अनेक रूपं तुम्ही पाहिले असतील. अगदी एका छोट्या रोपापासून विशाल काय व्रतवृक्षापर्यंत मी प्रत्येक रूपातून तुम्हाला आनंद देण्याचा प्रयत्न करतो. मला खूप छान वाटतं जेव्हा माझ्या फुलांच्या सुगंधाने तुम्हाला प्रसन्न वाटतं. माझे फळे चाखून तुम्ही तृप्त होता. जेव्हा लहान मुलं माझ्या अंगा खांद्यावर खेळतात तेव्हा मला खूप बरं वाटतं. त्यांच्या आनंदात मला पण आनंद मिळतो. पण तुम्ही लोक कुऱ्हाडीचे घाव घालता, शरीरासोबत मनालाही यातना होते. आम्ही तुमच्यासाठी इतकं काही करतो, मग का तुम्ही आम्हाला त्रास देता? आमच्यामुळेच तुम्हाला ऑक्सिजन मिळतं. जर तुम्ही आम्हालाच मारून टाकलं तर तुमच्या व तुमच्या मुलांचं भविष्य काय? भर उन्हात जेव्हा तुम्ही थकून झाडाखाली विश्रांती घेता तेव्हा आम्ही स्वतः घामेनी चिंब होऊन सुद्धा तुम्हाला सावली देतो. मग तुम्ही आम्हाला तुमच्या जगात थोडीशी जागा आणि पाणी नाही देऊ शकत का? जर आम्हीच नसू तर तुम्हाला अन्न पाणी कसं मिळेल? तुम्ही कसं जगू शकाल? हे जग आपल्या दोघांचं आहे. जर मी जगू शकलो तर तुम्ही जगू शकाल आणि माझं अस्तित्वही तुमच्यामुळेच टिकून राहील. चला तर मग आपण दोघं मिळून हे आयुष्य सुखकर बनवू आणि एक सुंदर जग निर्माण करू. धन्यवाद.